सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार. मी तेजस्विनी कांबळे सखी वन स्टॉप सेंटरमध्ये केंद्र प्रशासक म्हणून कार्यरत आहे. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सखी वन स्टॉप सेंटर हे जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत 2018 यापासून चालू आहे. आपल्याकडे संकटग्रस्त महिलांसाठी हे वन स्टॉप सेंटर आहे. ज्या महिला अडीअडचणीमध्ये येतात, मग त्या कौटुंबिक हिंसाचार पीडित असतील, बलात्कार पीडित असतील, बालिकेच्या बाबतीत लैंगिक अत्याचार पीडित असतील, बालविवाहामधल्या बालिका असतील, म्हणजे समस्येला धरून ज्या महिला अडचणीमध्ये असतात, अशा महिलांना बालिकांना आपल्या सखी वन स्टॉप सेंटरमध्ये एकाच छताखाली त्यांना सुविधा भेटत असतात. मग ती वैद्यकीय मदत असेल, कायदेशीर मदत असेल, पोलीस मदत असेल, त्यांची आश्रय सुविधा असेल आणि त्यांचं समुपदेशन असेल, म्हणजे संकटग्रस्त महिला आणि मुलींची त्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना पुढं मदत केल्या जाते. महिलांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी शासनाने परत ह्या महिला सक्षमीकरण हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आणि तसेच परत महिलांना अजून जास्तीत जास्त कसं सक्षम व्हावं आणि आहे त्या स्थितीमध्ये महिला आता स्वतःला मदत करून घेऊ शकतात, म्हणजे त्यांच्यासाठी 181 ही हेल्पलाईनसुद्धा शासनाने, केंद्र शासनाने सुरू केलेली आहे. तर ज्या संकटग्रस्त महिला आहेत, ज्या की महिलांना तक्रार करण्यासाठी त्या बाहेर येऊ शकत नाहीत किंवा त्या आहे त्या सिच्युएशनमध्ये त्यांना कशी जागेवरून मदत घेता येईल, तर त्यासाठी त्या महिलांसाठी 181 हा नंबरसुद्धा आहे. तर संकटग्रस्त महिला ह्या कुठल्याही वेळेमध्ये, आज म्हणजे 24 तास ही हेल्पलाईन त्यांच्यासाठी आहे. त्यामुळं संकटग्रस्त महिलांनी हे 181 त्यांना मदत करून घेण्यासाठी लाभ घेतला पाहिजे.